तर मित्रांनो, योगायोग पहा, आम्ही जो एरियात राहतो ना त्याचं नाव पण काजूवाडीच आहे आणि ते सुद्धा भरपूर सारे काजूची झाडं होती पूर्वी. आमच्याही झाडं चढणार एकदम एक्सपर्ट होती पहिली. ओके, झाडावर चढून काजू घेऊन यायची. अच्छा, गावने तर त्याच्यावर अप्रतिमच लागतं, एकदम सुंदर. हा हा मित्रांनो, ही भाजी बघूनच ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. तिथे मस्त झणझणीत अशी भाजी दिसते आहे. मस्त आपला मालवणी स्पेशल स्पायसी मसाल्याची भाजी बनवली आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पाटील आणि माझी आई तुम्हा सर्वांचे कोल्हापुरी किचन्स मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आजची आपली जी रेसिपी आहे ती तुम्हाला टायटल वरून समजलीच असेल. आणि ह्या आधीची आपण जी व्हिडिओ टाकली आहे मित्रांनो, काजूची बी साफ करण्याची योग्य पद्धत, ती व्हिडिओ तर आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलीच आहे आणि त्याची माहिती सुद्धा माझ्या आईने तुम्हाला संपूर्णतः व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. आणि मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे ती ओल्या काजूची मालवणी स्टाईल भाजी. कारण मित्रांनो, माझी आई आहे ना ती मालवणचीच आहे आणि तिला ही भाजी आहे ती अगदी उत्तमरित्या जमते. आणि मित्रांनो, जेव्हा पण आम्ही ओल्या काजूची भाजी बनवतो ना तर ती मालवणी स्टाईलनीच बनवतो. तर मित्रांनो, या रेसिपीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ना ते आपण पाहून घेऊया. नमस्कार, मी प्रमिला पाटील, आपल्या कोल्हापुरी किचनमध्ये स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ओल्या काजूची मालवणी स्टाईल भाजी. चला तर मग आपण साहित्य पाहूयात. ओके, ठीक आहे. आता या ओल्या काजूसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. अच्छा, तर त्यासाठी हे ओले काजू आपण छान कापून सोलून चांगले पुसून तेल लावून पुसून घेतले, त्यामुळे आता याच्यात बिलकुल चीक नाहीये. तर एक बाउल भरून हे काजू घेतलेत आम्ही. हे एक वाटी भरून कांदे, म्हणजे दोन कांदे आहेत हे. ओके, हे कांदे घ्यायचे. हे वाटण्यासाठीच साहित्य आहे. आता दोन कांदे घेतलेत आणि चिरून घेतलेत, मोठे मोठे चिरलेत. अच्छा, एक वाटी सुकं खोबरं आहे. ओके, आणि काजूच्या घरासाठी कोकणामध्ये ओला नारळ वापरतातच, त्यामुळे हा याचं नारळाचं चून घेतलंय आपण. आणि ओल्या नारळाशिवाय एखादी मालवणी रेसिपी अपूर्णच आहे. अपूर्णच आहे. हा, त्यासाठी आता टोमॅटो घेतलाय आम्ही. हा छोटा टोमॅटो होता, हा बारीक चिरून घेतलाय. चवीनुसार मीठ आहे, फोडणीसाठी तेल आहे. okay. एक चमचा हळद आहे. okay. ही गरम मसाला पावडर आहे, म्हणजे याच्यामध्ये आता धने बडीशेप, म्हणजे संपूर्ण खडे मसाला हा याच्यामध्ये आहे. okay. त्यामुळे आम्ही खडे मसाला असा अख्खा घेतलेला नाहीये. आणि अद्रक, हे अद्रक अर्धा इंच आहे, 10 पाकळ्या लसूणचे आहेत. okay. थोडीशी कोथिंबीर वाटण्यामध्ये थोडीशी येणार, गार्निशिंगसाठी थोडी येणार. okay. आणि हे मालवणी मसाला आहे. आता इथे आम्ही कोल्हापुरी घाटी मसाला वापरणार नाही आहोत. कारण मालवणी मसाल्यामुळे काजूच्या भाजीला खूप छान अशी सुंदर चव येते. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, आम्ही याचा व्यवसाय करतो. कोणाला पाहिजे असेल कोणाला कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. ओके, आणि हा फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा. तर आता आम्ही सर्वप्रथम काय करणार आहे, वाटण म्हणजे भाजू भाजणीची कृती करणार आहे. ओके, त्यासाठी आम्ही आता आम्ही तवा तापत ठेवलाय. ओके, तर यामध्ये आता आम्ही कांदा घालून घेते. अच्छा, गॅस थोडा फास्ट करूया. ओके, जरा आधी तेल टाकायच्या आधी कांदा थोडासा भाजून घ्यायचा. आणि हा बिना तेलामध्ये का असा परतून घ्यायचा? बिना तेलात म्हणजे हा लवकर भाजतो, म्हणजे याच्यातलं पाणी लवकर शोषलं जातं, त्यामुळे हा कांदा आधी सुका कोरडाच भाजून घ्यायचा. आणि थोडस याला थोडस कलर चेंज होत आला का मग आपण याच्यात तेल टाकणार. अच्छा, ओके. तर आता तू लहानपणी म्हणजे आता साधारण 3-4 वर्ष तरी गावाला काढली जाते. त्यानंतर बाकी आयुष्य तुझे इथे ठाण्यामध्ये काजूवाडीत गेलं. तर मित्रांनो, योगायोग पहा, आम्ही जो एरियात राहतो ना त्याचं नाव पण काजूवाडीच आहे आणि इथे सुद्धा भरपूर सारे काजूची झाडं होती पूर्वी. माझी आई लहानपणी म्हणजे लहान होती तेव्हा तरी भरपूरच झाडं होती. तर आता तुझ्या अशा काय आठवणी आहेत का लहानपणीच्या? माझ्या आठवणी म्हणजे आता गावी तर मी 2-3 वर्ष काढली, जास्त काय गावी झालं नाही. 2 वर्ष शाळा शिकले मी गावी. ओके, बाकी सर्व शिक्षण तर मुंबईला झालंय. अच्छा, गावी पण झाडं असायची, पण तेव्हा कसं आम्ही मुंबईला राहणारे म्हणून गावी जास्त कोण जंगलात आम्हाला पाठवायचं नाही. काजूची झाडं भरपूर झाली होती. आमच्या आईच काजू तेव्हा काढून झाडावर चढून काजू बनायची. आता ह्याच्यामध्ये आपण एक पळी एक चमचाभर तेल टाकणार आहे कांदा भाजायला. अच्छा, हा तर मग काय झाडावर चढायची आई? हा झाडावर चढून आम्हाला भरपूर सारे काजू आणून द्यायची. काजूची भाजी म्हटलं काय तोंडाला पाणी सुटत एकदम. तुला एकंदरीत लहानपणापासूनच अनुभव आहे. हा काजू लहानपणापासून खावे आले.
आम्ही तर इथे काजू ठाण्यामध्येच आम्ही काजूवाडीमध्ये राहतो. तिथे तर आमच्या लाईफमध्ये काजूची झाड असायची म्हणून तर आमच्या एरियाला काजूवाडी नाव पडलेलं आहे. खूप सारे काजूची झाड आता पण आहेत पण आता ठराविक त्याकडे ओलवर क्वचित झाड आहेत काजूची. मग तेव्हा आम्ही भरपूर काजूची झाडं कशी मुटकी असतात मग त्या ढायाला चढून काजू काढून घ्यायचे. आणि मेन म्हणजे झाडावर काजूच्या झाडावर चढणं एकदम सोपं असतं. काजूची झाडं एकदम टेंगणी असतात मग त्याच्या फांद्या कशा खाली खाली येतात त्यामुळे झाडावर चढायला मिळायचं. पसरलेलं पण असतं ना मग त्याच्यावर चढून आम्ही पहिले काजू लहानपण तसंच गेलं. खूप सारी इथे काजू आमच्या एरियामध्ये काजूची झाडं होती तेव्हा लहानपणी तिची मजा असते ती वेगळीच असते ना. हो ते आहे. यामध्येच आपण आता सुक खोबरं टाकणार आहे. ओके आता यामध्ये ओलं खोबरं आपण टाकून घेऊया. त्याच्यामुळे सुंदर अशी चव येते या भाजीला. आणि आता यामध्ये आपण आलं लसूण टाकायचं आहे. आता मी याच्यातच टाकून घेणार आहे अद्रक आणि लसूण. ओके तर मग आपण जे मम्मी आता याचे आपण वाटण वाटतो तिथे आपल्याकडे काय साहित्य असतं. कारण कसं होतं प्रत्येक रेसिपीला वाटण जे असतं ते रिक्वायर असतं. मग सारखं आपण वाटण दाखवत बसण्यापेक्षा आपण एक सेपरेट अशी व्हिडिओ बनवूयात का नुसतं वाटण कसं तयार करतात म्हणजे आपण आपल्या पुढच्या रेसिपीज मध्ये असं सांगू शकतो की बाबा जर वाटण तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही आमची फॉलो करा. म्हणजे आपला टाइम पण वाचतो. बरोबर बोललाय तू. तसं चालू शकतो चालतच. आणि तसं करायला काय असं आपण आपल्या सबस्क्रायबरना विचारूया का तुम्हाला चालत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून हो सांगा. भाजले मी ताटामध्ये काढून घेते का. ओके हलकीची भाजून घेऊया. अच्छा हा जो गरम मसाला आहे आम्ही सगळं याच्यावरच आता ओतते. गरम गरम आहे. ओके छान आम्ही भाजून घेतलेला वास पण सुंदर येते बघा. ओके आता ही गरम मसाल्याची फोड आणि सगळं वाटण तू. आता मी हे सगळं वाटण आहे नाही कोथिंबीर पण भाजली आहे. ओके आता गॅस बंद करून घेऊया. वाटण तयार करून घेतेस. आता गॅस चालू करून घेऊया आपण. ओके आणि भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे मी आता. ओके कढई तापेपर्यंत वाट बघूया. आणि वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे. हा ते वाटण पण छान वाटून घेतले बारीक वाटले एकदम मी. ओके पूर्ण बारीक पेस्ट करायची ना. हा नाही थोडस जाडसर असं चालतं. आता काय आमचं मिक्सर नवीन आहे तेव्हा खूपच बारीक वाटतं त्याच्यात. ओके तेल टाकून घेऊया. ओके किती पळ तेल टाकायचं. या अडीच पळी तेल आहे. थोडं ठेवूया आपण दोन पळ्याच घालूया. अच्छा खूप होईल अडीच पळ तेल घेताना आम्ही अडीच पळी घेतलेली. आता एक तेजपत्त्याचं पान टाकूया. तेजपत्ता दोन तुकडे करून टाकूया असे. ओके कांदा फोडून द्यायला त्या जिरा मोहरी नाही टाकायची. आपल्या कारण काजू चुकार इथे मटण आहे लागतात ना त्यामुळे त्याची छान चळते. जर तुम्हाला आवडत असेल टाकलं तर चालतं. टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत हलवायचं आहे. मग आता अर्ध चमचा मीठ टाकणार आहे. हां झाला ते छान टोमॅटो पण नरम झालंय. कांदा तांबू संघ भाजलेला आहे. यामध्ये आता आपण मालवणी मसाला टाकून घेणार आहोत. मालवणी मसाला मित्रांनो आमचा जो मालवणी मसाला तो थोडा स्पायसी आहे तर त्यामुळे आम्ही त्याचा कमी वापर करणार आहोत. तुमच्याकडे जो पण कोणता घरगुती अवेलेबल असेल ना मसाला तो तुम्ही वापरून घेऊ शकता. एक चमचा हळद आहे सगळी टाकून घेऊया आपण. ठीक आहे ना मिक्स करून घेऊया. काजू गर टाकणार. ओके मस्त अख्खा काजू गर आहे मित्रांनो. आणि अगदी तो योग्य प्रकारे साफ करून घेतल्यामुळे ना तो मेन म्हणजे अख्खा निघाला आहे. तुम्हाला दाखवतो छान याला तेलात परतून घ्यायचं. आणि आता जास्त माणसं असतील आपल्याला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन बटाटे पण घालून भाजी करू शकता. वांग्याची पण करतात ना भाजी.
वांग बटाटा काजू त्याची पण छान होते ओली काजूची भाजी झाकण ठेवून घ्यावी छान असे आपला चव त्याच्या उतरेल मसाल्यांची आणि वाफून निघतील ना काजू घ्यायचं असतं आणि आता मित्रांनो भाजीला वाफ येईपर्यंत ना आम्ही पाणी तापत ठेवलेलं थोडंसं ते कोमट होईपर्यंत आपली भाजी सुद्धा मस्तपैकी वाफून निघेल आता आपण झाकण काढून घेऊयात छान असं बघा त्याला पण तेल सुटले मसाल्याला काजू पण छान आपले वाफले मस्तपैकी ठसकेदार असा वास आलाय झाकण उघडल्या आपल्या मालवणी मसाल्याचा काय करायचं आपण अरे गॅस बंद पाणी पण तापलं ना आता गरम पाणी होतून घेऊया आपण ओके त्या भाजीमध्ये थोडस गरम पाणी होतूया गरम पाण्यामुळे काय होतं एक्झॅक्टली गरम पाण्यामुळे काय होतं अरे काजू गर शिजून निघतीलच आणि त्या रस्सा कालवण्याला एकदम छान अशी तरी येईल बघा मित्रांनो आता ह्याच्यात किती वेळ झाकण ठेवलं आपण आता याला 10 मिनिटं तरी शिजून द्यायचं अच्छा ओके थोडा याच्यासाठी मीडियम गॅस करायचा आहे ओके 10 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये हे वाटण टाकून घेणार आहोत अच्छा ओके ठीक आहे चला आता 10 मिनिटांनी आपण पाहूया आता हे छान वाफून झाले आता आपण पाहूया शिजलं का काजू खाली शिजायला काही वेळ लागत नाही तर ते आधीच ओले असतात आणि त्यात गरम पाणी टाकलं होतं साल काढताना अच्छा मी तुम्हाला एक दाखवतो दाबून आपण वाट फिरवणार आहे कारण काजू शिजलेले आहेत तुटण्या शक्यता असते अच्छा आता मिक्सर लावलेला मसाला आहे म्हणजे इतका घट्ट हवा असेल तितके तुम्ही मसाला क्वांटिटी तुम्हाला करायची आहे किंवा किती माणसं आहे तुमच्याकडे ग्रेव्ही केवढी पाहिजे असेल तुम्हाला ओके त्या हिशोबाने तुम्ही वाटण वाटून म्हणजे जे वाटण त्याला वापरू शकता आम्ही थोडी अशी घट्टसरच ग्रेव्ही करणार आहे कारण प्राचीनने भाकरे थापलेले आहेत व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं भाकरे थापताना प्राचीला भाकऱ्यांसोबत आम्ही भाजी खाणार आहे या भाजी बरोबर तुम्ही घावणे ओके किंवा आंबोळी तांदळाच्या भाकऱ्या आता ज्वारीचे भाकरे केले याबरोबर बाकी या सर्व पदार्थ छान लागतात ओके घावणे तर त्याच्यावर अप्रतिमच लागतात एकदम सुंदर आणि 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घ्या डिश सर्व्ह करूया ओके झाकण काढून घेऊया आता आपण पाहूया छान अशी बघा तरी आली आहे मसाल्याची त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया पूर्ण रेडी झाले ना तर पूर्ण रेडी झालेली आहे तुम्हाला तरी भाजून दाखवते पाहू शकता तरी पण छान आली एकदम झाकण काढून गॅस बंद करून घेतला तर त्याला अजून पूर्ण अशी छान तरी येणार पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे तर आपण आता डिश सर्व करून घेऊया गॅस आता बंद करून घेऊयात तर मित्रांनो आता ना आपण डिश सर्व करून घेतोय इथं मस्तपैकी डिश सर्व करते सोबत ना प्राचीन इथे ज्वारीची भाकरी भाजलेली आहे मित्रांनो ही भाजी बघूनच ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर मित्रांनो यासोबत ना तुम्ही दुसरं काही बनवू शकता तुमच्याकडे जर तुम्ही घावणी बनवत असाल ना तर घावणीसुद्धा फार उत्तम लागतात आणि आता यावरती आहे ना मस्तपैकी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात गार्निशिंगसाठी फारच उत्तम लागते आणि मित्रांनो आता ना ही भाजी आणि भाकरी आता मी खाणार आहे आणि तुम्हाला चव देखील सांगणार आहे तर मित्रांनो आता ही जी काजूची भाजी आणि भाकरी आहे ना ती मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे ती ते बघा तर मी तर भाकरीचा एक तुकडा तोडून घेतो आणि फक्त यातला ना अलगदचा एक गर काढून घेतो म्हणजे पूर्ण भाजी आहे ती हे होणार नाही मस्तपैकी एक काजूच तरंगतो आहे या खायला तुम्ही पण भाजी
आता ना मी याची टेस्ट करून सांगतो कशी झाली ती। अगदी उत्तम, म्हणजे काजूची अशी एक मस्त स्पेशल टेस्ट त्यामध्ये आहेच। शिवाय आपण मालवणी मसाला जो वापरला आहे ना त्याचीसुद्धा अप्रतिम अशी चव लागते आहे। फारच उत्तम भाजी बनवलीस मम्मी तू। एक नुसता काजू मी तुम्हाला खाऊन दाखवतो, मस्त अख्खा काजूचं घर आहे। फारच उत्तम आहे मित्रांनो। आणि ही जी भाजी मित्रांनो मी खातो आहे ना ती म्हणजे अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल अशा प्रकारची भाजी आहे। तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला तर मग मित्रांनो तात्पुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये। भरपूर खा, हेल्दी रहा, धन्यवाद।